I just wanted to make a tune about you and me. So hey guys, we are here in Pune and this is a very special episode for you all. You know, first time I'm traveling this far for sessions. Like I had a few clients in Pune earlier and I had done a few sessions here, but that was a very long time back when I was staying with my mommy here. This is a German Shepherd. They've taken a few online sessions with me. The owner has been working quite a lot on the dog. He's even made a DIY backpack. You'll see in the background video. And like the dog has reactivity issues. You know, like he is excited, he's hyper, he's dominant. Now, one thing I want to go and see is how is his response time. Like he says that he's responsive to the leash corrections and he gets snapped out of the fixation quite easily. He gets redirected. But then at a certain point of time when he's walking and there are other dogs, it doesn't happen. So right now we're going to see that. We're going to give them certain power tips. We're going to try to restructure certain things for them. We're going to do some activities with them. And we're going to head up to the next session after that. So guys, sit back, enjoy this video, and stay tuned for the next video of the next session in Pune. Stay tuned. Trying to jump, but फिर भी intensity is pretty. झोपले लगा है ना? तो walk झाले थे तो. Walk पन झाले. हाँ. झोपले ना. Okay. Okay. तो थोड़ा low energy में थे तो दर सकाल सकाय आला था ना तो अभी. आजून फ़ाय. Yeah, exactly. He's not holding a treat, boy. Camera तो लगा तेरे exciting वाला. Drive चांगला है तो. I got a good drive. अंदर move in कर, Aman. Move in space. से मूव इन कर, टच मत कर उसका, जस्ट मूव इन, सी इफ ही व्हाट ही डज. हां सी सच अ गुड ड्राइव. कोट ट्रिम के लिए लगा है सर ना. हे नाउ जस्ट सी द रिस्पांस ऑफ द टच. थैंक्स. सिट. नमस्ते. रिस्पोंसिव थोड़ा सा. सी द ड्राइवर इज मार्शल. कम. बाकी का एक्टिविटीज करतो सध्या मैं वॉक मध्ये आता जॉग पण करतो. जॉग सब मिक्स असतो. सकाळ संध्याकाळ. ओके. आणि मग टेनिस बॉल वगैरे खेळतो साइडला. आहे तर रिंग वगैरे आहे तिथेच. फ्लर्ट बॉल नाही खेळतो खाली ना. ठीक आहे, मग आपण खालीच जाऊ. आता पहिला थोडंसं घरात काय चाललंय ते आपण थोडंसं हे करून घेऊ, डिस्कस करून घेऊ. सो विल रिस्ट्रक्चर दॅट, देन विल गो आउट. इथं आर यू एबल टू स्टॉप दिस ऑर तो ही कीप्स गोइंग अँड गोइंग अँड गोइंग? इट कीप्स गोइंग ऑन गोइंग. मी असं एकतर मला तिथं यावं लागतं नाही असं नुसतं बोलून. मी असं करतो हा म्हणतो कर मी असं गुंगा असेल मागून हे मला असं एकदम हे करतो मला भीती वाटते. नाही, सो आपला अर्लियर इव्हॅल्युएशन वॉज प्रॉपर ओनली दॅट ही इज अ हायपर ॲक्टिव्ह डॉग. देर इज नो अग्रेशन, देर इज नो फिअर, देर इज नो नर्वसनेस, देर इज नो इन्सिक्युरिटी, देर इज नो एन्झायटी. तो क्युरियस आहे. लाईक आता इमिजिएट जो आम्ही चार जण आलो, ही वॉजंट अनश्युअर ॲट ऑल, कॉन्फिडंट होता तो. हिज अप्रोच वॉज व्हेरी कॉन्फिडंट. सो इज अ व्हेरी गुड कॉन्फिडंट डॉग, बट येस ही इज गॉट अ बिट ऑफ यू नो अ डॅश ऑफ डॉमिनन्स. तब तक व्हाट एल्स इज हैपनिंग घर के अंदर?
घरी एक आहे की त्याला मी दारू गणलं ना ही जस्ट वॉन्ट टू रन आउट ही इज नॉट स्टॉपिंग ॲट ऑल विल क्लोज द डोर मग कारची चावी स्टे ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस करतोस अच्छा डू वन थिंग ना रिलॅक्स तो बेड यूज करत नाही ना हां करतो एक काम करा ना आय रेकमेंड यू वन बेड आम्ही जे ट्रेनिंगला पण एलिव्हेटेड बेड जो व्हिडिओज मी बघितला असेल बघ टेक एन एलिव्हेटेड बेड इट विल हेल्प यू इन ट्रेनिंग ऑल्सो त्याच्यावर त्याला एकदम प्लेस कमांड मास्टर दॅट कमांड मास्टर इट सो वेन एव्हर ही मूव्ह ऑन दॅट बेड ही जस्ट सिट्स ऑन इट प्लेस अँड मूव्ह जसं आपण हा पॉईंट ऑफ रेफरन्स बनवलेला ना बट दिस इज मोर लाईक अ क्वेश्चन हे त्याला आवडेल ना आवडेल डिपेंडिंग ऑन द वेदर डिपेंडिंग ऑन हिज मूड तो एलिव्हेटेड बेड कसं एक तर त्याला ब्रिदेबल मॅश असतो तर मॅश असतो सॉरी अँड ते इट्स मच मोर कम्फर्टेबल फॉर अ डॉग टू बी फक्त त्याचा रिस्पॉन्स बघतोय की तो रिस्पॉन्स कसा आहे सर लिप लिकिंग गेट्स अँक्शियस अबाउट इट क्या करू मैं एक्साइटमेंट करू See, then mouth open is good. Good boy. Response sangle hai, Mahesh. You can actually do a lot of stuff with him. That's what I was saying. Hey, camera on kar. I want to make an appreciation post here right now. DIY backpack. No one has done this before. Jugaad karke manaya. Hai. Lights are there. लाइट थोड़े लावा ना ये दो बैग्स आई ब्रॉट अलग से लुक एट दिस इसने पूरा भरा ही दिया तू ऑर्डर ले हमारे हमको बना के दे सब उसने सब मेश वगैरह लगवा के लाया अरे वाह सो हे सेपरेट में अलग है दूल्हा हां पर सेपरेट एवरीथिंग ओके आणि मी तुम स्टिच करून घेतला स्पंज लावून घेतला सगळं स्टिच करून घेतलं आणि हा बेल्ट असा पुढे करून सही सी व्हाट डू यू डू इफ यू वांट हिम टू गो बॅक ये जरा मागे परत दार बंद कर ये मागे परत आता जा दाराकडे टर्न स्पेशल प्रेशर से सिट अ लिटल मोर असर्टिवली तो स्टे बोलून जा ते सगळं ऐकणार माझे बिस्किट नुसतं डबा उडायचा झालं बट ही ना ही गोष्टी ना थोडी कन्सिस्टंटली प्रॅक्टिस झाली पाहिजे मग त्याच्या अगदी हार्डवायर होणार त्याच्या डोक्यात तो बेसिकली राईट नाव आम जस्ट ट्राईंग टू डू अ स्मॉल मेंटल स्टिम्युलेशन गेम जसं आपण युझिंग अ क्लॉक जे आता आहे अवेलेबल त्याच्यानंतर आय गिव यू टू मोर ऑप्शन्स ऑफ अच्छा ठीक आहे चालेल काय ना टॉयज ऑप्शन जिसमें यू नो यू कॅन यूज ते एकदम हाय फन टू माइंड गेम घ्यायची गरज नाही ते ठोकऱ्या टाईप असतात ना ते यू पिक इट अप अँड देन तो डॉग उचलणार आणि त्याच्यातून शोधणार त्याचं लेटेस्ट स्टेज तर एक दोन एक एक छोटासा एक बॉल येतो देर आर स्पाइक्स इन इट इनसाइड यू जस्ट ओपन इट अँड यू फिल इट विथ ट्रीट्स ते तुम्ही पण करू शकता इव्हनिंगला वगैरे तर जास्त हायपर झाला ना त्या ट्रीज घालून यायचं इट विल एंगेज हिम फॉर लाईक हाफ एन आवर वन आवर डिपेंडिंग ऑन हिज टाइम ऑफ रिमूव्हिंग इट यू द फर्स्ट थिंग दॅट यू हॅव टू डू ऑर यू शुड आस्क युअर डॉग टू डू इज गिव यू स्पेस वाईल डुईंग समथिंग ठीक आहे ओके इथं मस्त ऑलरेडी इट हॅज दिस ट्रॅक्स ठीक आहे ऑल यू हॅव टू डू इज जस्ट रोल इट
ठीक है, असे परत इकडे थोडे चार, दोन रोल केले परत चार, आता थोडेच आहेत, परत रोल केलं, राहू द्या ना, आता खाल्लं असेल ना त्यांनी ऑलरेडी, मग त्याला उगाच आपण ओव्हरफीड करूया नको. असं केलं की डबल फोल्ड करायचे अँड देन शेवटचं थोडंसं कट करून सेट सेट. See how super excited he is. He's super excited and aroused. That is just a happy-go-lucky dog. Overly excited boy. I am the... Yeah. And high drive, man. Drive changla hai, look at him. Marsha. Yes, such. एक मिनट, त्याला एकदा बसवून घ्या. सो सिट पोझिशनमध्ये जास्त आहे असणार. हां नाईस, ही मूव्ड बॅक, दॅट्स गुड. जस एकदा सिट बोला, मार्शल सिट, मार्शल सिट. अजून एकदा आत मूव्ह करा आणि सिट बोला. थांबा दादा थांबा, एक पेशन्स. सो ही वॉन्ट्स टू, थोडासा कन्फ्युज आहे काय करू नको. बस बस, हां हात दाखवा, मग अशी दाखवला तसं स्टे. Perfect. फिक्सेशन ऑब्सेशन, यस, पॅन्टिंग इन्क्रीज होते त्याचे, असं होऊन जातो. सी आणि आता अटेन्शन अँड सी, ही स्टार्टेड ड्रूलिंग अँड देन ही स्टार्ट, दॅट्स व्हॉट. Seeing the walk, let's see what all is happening. वैसे तो his walk is super sorted. थोड़ा सा restructuring लगेगा तो we'll do it. नहीं, थोड़ा dog reactivity है, but right now we are not seeing any dogs. But Mahesh has done pretty good job for the walks. सिर्फ यही था कि the exercise part was done pretty well, I guess. थोड़ा सा discipline में restructuring था. अच्छा, walk पे right now. हाँ परफेक्ट, असं घे ना,
वॉक नो वॉक That is just the drive. It's just reactivity. You have to keep checking on the ears. Gana gade. Other one is walking. Shh, come on. Aadha to alert hai jaisa. See, kaan bazul hai na. To alert zale arthi na asa hon janar. Ha, ekdam. See, like this. So, ha, it's just. बट कुठले आयदर सिच्युएशन्स मध्ये इट्स द सेम थिंग यू नो ही गेट्स एक्साइटेड इन बोथ द सिच्युएशन्स इट्स जस्ट दैट ही नीड्स टू लोअर दैट एक्साइटमेंट अँड मेक शुअर इट डझंट टर्न इन टू अ डॉमिनंट स्टेट ऑफ माइंड So guys, amazing time with them, amazing dog, like I loved his energy, he is that typical German Shepherd you would want to train, you would want to work with, what an amazing jaw force, amazing tug of war. A good case, good session, they started well, just a little bit of structuring can teach your dog a lot, even a little bit of structure, little bit of discipline, little bit of boundaries and he understood. How to, you know, kind of leave the object, how to behave in a structured manner, and he actually was craving for it. So he again and again brought the object, gave it back to me. Next time, you'll see another video of Pune. Till then, stay tuned, keep watching us, keep following us, and like the video if you liked it. Take care, stay tuned. Off. Please don't put that, Namit. Please don't put that. Please don't put that. I missed the part where that's my problem. I just wanted to make a tune.